राजमल लक्खीचंद ज्वेलर्सवर ईडीनं मोठी कारवाई केली आहे. 90 लाखांची रोकड जप्त केली आहे, तर सोन्याचा स्टॉक सील करण्यात आलाय. तसंच काही कागदपत्र चौकशी करता ताब्यात घेण्यात आली आहेत. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीच्या जळगावसह नाशिक मधील फर्मवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या 525 कोटी रुपयांच्या थकीत कर्ज प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पण ही कारवाई चुकीची असल्याचा दावा संचालक ईश्वरलाल जैन यांनी केलाय. माझ्याकडे कॅश 91 लाख रुपये शिल्लक आहे. 91 लाख रुपये जवळपास तिथे कॅश आहे. 90 लाख आणि काही वर आहे. 15 आणि 16 बँक बंद होती म्हणून भरले गेलेले नाही, म्हणून जमा झाली. आणि 16 तारखेचं खर्चसुद्धा लिहायचा राहिलेला आहे. तो लिहिल्यानंतर 50-50 हजार रुपयाचा जो डिफरन्स आहे तो निघून जाणार आहे. म्हणून ती कॅश सुद्धा त्यांनी सीज करणं हे गैर आहे. ईश्वरलाल जैन राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 15 वर्ष खजिनदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना राज्यसभेची संधीही दिली होती. पण गेल्या 1.5 महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. अजित पवारांनी महायुतीला साथ दिली आहे, तर ईश्वरलाल जैन शरद पवारांच्या सोबत आहे. त्यामुळं या कारवाईचा संबंध राजकारणासोबतही जोडला जातो. मी तर पाठीशी आहे, मी शरदरावांच्या बरोबर माझे इतके वर्ष संबंध आहे, त्याच्यामुळे ठीक आहे. चल. मुंबई नागपूर संभाजीनगर मधून ईडीचे अधिकारी आणि कर्मचारी गुरुवारी जळगाव मध्ये धडकले. स्टेट बँक आणि आरएल समूहात थकीत कर्जावरून वाद सुरू असल्यानं सीबीआय कडे तक्रार नोंदवण्यात आली होती. त्या अनुषंगानं झालेल्या कारवाईच्या विरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचं ईश्वरलाल जैन यांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे सुरू असलेली राजकीय चर्चा काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. जळगावहून नितीन नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.